जय शिवराय मित्रांनो मित्रांनो प्रभुदेवाई आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सर स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना जमिनीच्या सात बारा आटं अशा प्रकारच्या कागदपत्राबरोबरच महत्त्वाचं असं लागणारं कागदपत्र म्हणजे आपल्या जमिनीचा शेतीचा प्लॉटचा नकाशा मित्रांनो हाच नकाशा ऑनलाईन पद्धतीनं कशाप्रकारे पाहायचा याच्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो हा नकाशा आपल्याला भूमी अभिलेखच्या कार्यालयामध्ये सुद्धा मिळू शकतो मात्र हे काम खूप जिकिरीचं आहे त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर भूमी अभिलेखच्या माध्यमातून या नकाशाची वारंवार होणारी मागणी वारंवार केलेली हाताळणी याच्यामुळे नकाशे फाटतात खराब होतात आणि या सर्वांवरती उपाय व्हावं म्हणून शासनानं हे नकाशे महाभूमीच्या पोर्टलवरती उपलब्ध केलेले आहेत तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या महाभूमीच्या पोर्टलवरती आपल्याला जायचे ज्याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी काही महत्त्वाच्या अशा सुविधा दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण डिजिटल सातबारा आठ किंवा प्रॉपर्टी कार्डसुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकतो त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर अठराशे ऐंशीपासूनचे जे जुने फेरफार सातबारे वगैरे जी माहिती आहे ती कागदपत्रसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्याच्याबद्दल आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पूर्वीच माहिती घेतलेली आहे मित्रांनो याचप्रमाणे या ठिकाणी ई नकाशाची माहिती आपण पाहू शकतो भूमापन नकाशा या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला ई म्युटेशन करायचं असेल किंवा इतर जी कागदपत्र वगैरेच्या संदर्भातील जी माहिती महत्त्वाची आहे ती या पोर्टलवरती या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो याच्यामधून आपल्याला भूमापन नकाशाची जी ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे तीन नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढं आपल्याला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र कॅटेगरी वगैरे माहिती या ठिकाणी विचारली जाईल ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो कॅटेगरीमध्ये प्रवर्गामध्ये आपल्याला रुर आणि अर्बन असे दोन प्रकार या ठिकाणी दाखवले जात आहेत याच्यामध्ये आपल्याला ग्रामीण जर भागातील पाहायचं असेल तर ग्रामीण रुर सिलेक्ट करायचं आहे आणि शहरीसाठी त्या ठिकाणी अर्बन येणार आहे ये याच्यानंतर आपण पुढे पाहू शकतो सर्व जिल्ह्यांची यादी याधि या ठिकाणी दाखवलेली आहे आणि ग्रामीणमध्ये आपण असाल तर सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपण पाहू शकतो अ पासून हे अ ब कड अशा क्रमाने जिल्हे दाखवले जात आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामधील तालुके या ठिकाणी दाखवले जातील आणि आपण जो तालुका सिलेक्ट करू त्या तालुक्यामधील अ ब कड अशा क्रमाने गावं देखील त्या ठिकाणी खाली दाखवले जातील ज्याच्यामध्ये आपण व्हिलेजमध्ये गावाची यादी या ठिकाणी पाहू शकता आणि याच्यामधून आपण आपला जिल्हा तालुका जे गाव असेल ते त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि हे गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या गावाचा नकाशा आपल्या पोर्टलवरती समोर दाखवला जाईल याच्यानंतर आपल्याला विलेज मॅप आप दाखवलं जाणार आहे याच्याखाली एक महत्त्वाची अशी ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपण प्लॉटच्या सुद्धा नकाशा सर्च करू शकतो किंवा आपल्याला जर नंबर माहीत नसेल किंवा आपल्याला जर ठिकाण माहीत असेल तर त्या ठिकाणी त्या नकाशाला झूम करून सुद्धा आपण आपल्या प्लॉटचा नंबर त्या ठिकाणी पाहू शकता किंवा गुगल जो आपला जिओ नकाशा आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी सुरू करू शकता जर आपल्याला प्लॉट नंबर माहीत असेल तर आपण त्या ठिकाणी प्लॉट नंबर टाकल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचं नाव त्याचप्रमाणे क्षेत्राची माहिती जी सर्व माहिती ते त्या ठिकाणी दाखवली जाईल आणि ह्या नकाशाचा आपण रिपोर्ट घेऊन या ठिकाणी पी डी एफमध्ये सुद्धा याला डाउनलोड करू शकतो आणि याची प्रिंट काढून आपण कागदपत्राप्रमाणे हा नकाशा या ठिकाणी वापरू शकतो याच्यामध्ये आपल्या बाजूच्या शेतकऱ्यांचे गट नंबर सर्वे नंबर ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल ज्याच्यामध्ये गावाचं नाव जिल्ह्याचं नाव तालुका शेतकऱ्याचं नाव ही पूर्ण माहिती आपण या पी डी एफ स्वरूपामध्ये जसे आपण भूमी अभिलेखच्या माध्यमातून नकाशा उपलब्ध करून घेतो त्याचप्रमाणे ही माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या प्लॉटचा जर नकाशा पाहायचा असेल तर तो तोसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो याचप्रमाणे जर आपल्याला सिटी शहरा भागामधील जर आपल्या प्लॉटचा नकाशा वगैरे पाहायचा असेल तर आपण या ठिकाणी अर्बन सिलेक्ट करू शकता याच्यानंतर परत एकदा आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करावं लागणार आहे मित्रांनो जिल्ह्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्याच्या अंतर्गत जे काही शहरं आहेत अशा शहराची या ठिकाणी यादी दाखवली जाईल याच्या आधी आपल्याला सिटी एसओ या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि हे ऑफिस या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर त्या ऑफिसच्या अंतर्गत असणारे जे काही ता म शहरं आहेत तालुके आहेत ते त्या ठिकाणी दाखवले जातील आता उदाहरणार्थ आपण उस्मानाबाद सिलेक्ट केलं आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन ठिकाणचे नकाशे या ठिकाणी दाखवले जात ज्याच्यामध्ये सिटी मॅप येणार आहे याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो सिटी मॅप पूर्ण त्याच्यामधील प्लॉट नंबर प्लॉट दाखवले जातील जर आपल्याला प्लॉट नंबर माहीत असेल तर आपण प्लॉट नंबर टाकून या ठिकाणी सर्च करू शकता किंवा आपल्याला जर नकाशामध्ये आपलं जर अॅक्युरेट ठिकाण माहीत असेल तर त्या ठिकाणी झूम करून आपण प्लॉट नंबर पाहू शकता आणि तो नकाशा त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो हे जमिनीचे प्लॉटचे नकाशे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी महाभूमी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता धन्यवाद